सध्या अनेकांना बाहेर जाऊन चटकदार चविष्ट खाण्याची मोठी आवड असते. त्यात शनिवार आणि रविवार आला की अनेक जण खाण्यासाठी वेगवेगळ्या जागा हॉटेलच्या शोधात असतात. अशा चमचमीत हॉटेलच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मुंबई नाका परिसरातील हॉटेल प्रसादालय हा अतिशय चांगला पर्याय ठरणार आहे. एकापेक्षा एक सरस अशा व्हेज खाद्यपदार्थांची मेजवानीसाठी हॉटेल प्रसादालय सज्ज झालंय. हॉटेल प्रसादालयाचं उद्घाटन समारंभ गुरुवारी पार पडला. याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते तर भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गोविंद घुगे, ओबीसी शहराध्यक्ष अजय आघाव, माजी नगरसेवक दीपक दातीर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. मुंबई पुणे ठाणे येथील खवय्य यांच्या भरघोस प्रतिसादानंतर आता नाशिकमध्ये शुद्ध सात्विक थाळीचा खवय्यांना हॉटेल प्रसादालयमध्ये चाखता येणार आहे. आमदार सीमा हिरे यांनी हॉटेल प्रसादालयाच्या उद्घाटन निमित्त संचालकांना शुभेच्छा दिल्या. हॉटेल प्रसादालयाचं आज इथे उद्घाटन होत आहे. मला वाटतं दौंड असतील, त्याचबरोबर आंधळीजी असतील, ढाकणेजी असतील, पाटील असतील, त्यांनी खूप चांगला प्रयत्न इथे केलेला आहे. आपण बघतो की नाशिक मध्ये ठाणे आणि पुण्यानंतर इथे तिसरी शाखा इथे उघडलेली आहे आणि अतिशय सुंदर असं सात्विक वातावरण, सात्विक जेवण, त्याचबरोबर इथलं जे मला वाटतं सर्व व्यवस्था असेल ती अतिशय उत्तम आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की नाशिकमध्ये खाद्य संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु जे आपल्याला पाहिजे असेल की व्हेज थाळी किंवा सात्विक जेवण, खरोखर प्रसादच ज्यांना म्हणावा शेगावचा, तो प्रसाद आपल्याला इथे मिळणार आहे. शेगावमध्ये जाणं लोकांना फार आवडतं कारण तिथली शिस्त असेल, स्वच्छता असेल, प्रसाद असेल, दर्शन असेल, हे सर्वांसाठी आपण जात असतो. परंतु सर्व आपल्याला आज इथे त्यांनी वातावरण तयार करून दिलेलं आहे. मला वाटतं नक्कीच नाशिककरांना आपला हा उपक्रम आवडेल आणि सर्वजण प्रसादालयात नक्की येऊन जातील याची मला खात्री आहे. सर्वांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. यावेळी संचालक आनंद पाटील आणि गजानन आंधळे यांनी हॉटेल प्रसादालय बाबत माहिती दिली. नमस्कार, मी गजानन आंधळे, हॉटेल प्रसादालय या संस्थेचा संकल्पनेचा मी संस्थापक आहे. आमची पहिली शाखा ही ठाणे कोर्ट नाका ठाणे येथे चालू झाली, त्यानंतर सेकंड ब्रँच ही पुण्याला, तिसरी आता ही नाशिकला चालू केली. प्रसादालय ही संकल्पनाच मुळात ही शेगावमध्ये, कारण मी बुलढाण्याचा शेगाव साईडचाच आहे, अगदी माझं गाव जवळच आहे आणि जेव्हा मी मंदिरात नेहमी जात असतो, परंतु करोनानंतर जेव्हा मी मंदिरात गेलो तेव्हा मला ह्या संकल्पनेचं हे झालं की आपण महाराजांच्या नावाने काहीतरी करूया. माझं वराडी मिसळ म्हणून पहिले 40-41 आउटलेट्स आहे, त्यानंतर कुठेतरी एक आपण थाळी सिस्टम चालू करूया. मग आपल्या प्रसादालयामध्ये महाराष्ट्रीयन मराठी पारंपरिक पदार्थच आपण देतो. इथे कसलंही राजस्थानी किंवा गुजराती याचा कसलाही टच या आपल्या पदार्थाला नाही आहे, त्यामुळे हे आपलं एक वेगळेपण आहे. आणि तुम्ही जेव्हा इकडे हॉटेलमध्ये आतमध्ये येतात तर तुम्हाला एक आपले पादत्राणे हे बाहेर काढूनच आतमध्ये यावं लागतं, तर ते आपलं एक वेगळेपण आहे. मला वाटतं भारतातलं पहिलं आपलं असं हॉटेल असेल जिथे तुम्हाला चपला बोट बाहेर काढून आतमध्ये यावं लागते. आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला साहजिकच तुम्हालाही जाणवलं असेल की एक भक्तिमय आणि एक आध्यात्मिक असं सात्विक असं वातावरण या ठिकाणी आहे. आणि तेच ह्या आपल्या हॉटेलचं एक प्रसादालयाचं वेगळेपण आहे. आम्ही प्रसादालय हे पहिलं शाखा ही ठाण्याला चालू केली पहिली, आणि माझं संकल्पना तीच होती की महाराजांच्या नावाने चालू करायचं आहे. इथे महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ असले पाहिजेत आणि असे पदार्थच आपण पूर्ण महाराष्ट्रभर देऊयात. आणि नुसते महाराष्ट्रात नाही तर ही संकल्पना घेऊन आम्ही देशाबाहेर सुद्धा जाणार आहोत. हेच आणि गजानन महाराजांचं तर वास्तव्य सुद्धा नाशिक शहरात लाभलेलं आहे, त्यामुळे नाशिकमध्ये या गोदावरीच्या तीरावरती हे जेव्हा हॉटेल उभं राहत आहे तर खरोखरच खूप आनंद होतोय. आम्हाला खूप उत्साह आहे आणि नाशिककरांचा सुद्धा खूप उत्साह आहे. रोज 100-200 लोक येऊन विचारत आहेत की चालू कधी होते, तर उद्यापासून आपली पर्वणी खाद्य रसिकांसाठी चालू होते, याचा खूप आम्हाला आनंद होतोय. वेळ सकाळी 11:30 ते 4 पर्यंत राहील आणि 4 ते 7:30 हा ब्रेक राहील, नंतर 7:30 ते 11 पर्यंत 11 ते 11:30 हे आपलं चालू राहील. खास स्पेशालिटी काय प्रसादालयाची म्हणजे असं नाशिककरांसाठी हे असेल की इथे मराठी पारंपरिक पदार्थ आपण देणार आहे. त्यामध्ये आता आम्ही आमरस थाळी सुद्धा चालू करतोय आणि मला वाटतं की याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं थाळीमध्ये तर 7 भाज्या आहेत मराठी आणि भाज्या रोज चेंज करतोय आपण. त्यानंतर 3 चटण्या आहेत, त्यानंतर स्वीट्स आहेत, याच्यामध्ये मोदक हे आपण कंपल्सरी देतो. जे मोदक तुम्हाला कुठे भेटत नाही थाळीमध्ये जनरली, तर मोदक असणार आहे, श्रीखंड असणार आहे. आमरस थाळी आपण आमरस महोत्सव खास आता चालू करतोय, तर तो एक नाशिककरांसाठी खूप मोठं हे असणार आहे.
की आमरस थाळी सुद्धा आपण चालू करतोय. अनलिमिटेड थाळी आहे, याच्यामध्ये जवळपास 22 ते 23 पदार्थ या थाळीमध्ये असणार आहे. सगळे पदार्थ हे अनलिमिटेड असणार. सुरुवातीला याच्यामध्ये 3 थाळी असणार आहे. आमची मे थाळी आहे, त्यानंतर एक रेग्युलर थाळी आहे आणि एक आमरस थाळी आहे. अशा 3 थाळ्या यामध्ये आपण व्हरायटी देत आहोत. 270 रुपये ही आपली रेग्युलर थाळी आहे, 370 रुपये आपली ही आमरस थाळी अनलिमिटेड. अशा पद्धतीची आपली थाळीचा रेट आहे. मी नाशिककरांना असं आवाहन करेल की ठाणेकर आणि पुणेकर यांनी जसा आम्हाला प्रतिसाद दिला आहे तसा भरभरून प्रतिसाद आपणही द्या. नक्कीच आपल्याला आवडेल, कारण वेगळं चव आहे महाराष्ट्राची, मराठी खाद्य संस्कृतीची चव आहे. याच्यामध्ये कसलाही आम्ही सोडा, कलर, टेस्टिंग पावडर हे कसलाही वापरत नाही. महाराजांच्या नावाने एक सात्विक असं जेवण या ठिकाणी देणार आहोत, तेव्हा आपल्या प्रकृतीला सुद्धा खूप चांगलं आहे आणि आपण आल्यानंतर आपल्याला व्हरायटी सुद्धा भेटेल. रोज आम्ही नवनवीन पदार्थ यामध्ये देणार आहोत, त्यामुळे नक्कीच आपल्याला तुम्हाला खूप चांगली परवडणी या ठिकाणी मिळणार आहे. तर जरूर आपण नाशिककरांनी यावं आणि याचा आनंद घ्यावा. प्रसादला इथला पत्ता आहे बॉम्बे नाका, मुंबई नाका, बिझनेस पार्क मध्ये आपला हा दुसरा गाळा आहे. नाशिककरांना मी हे सांगेल की प्रसादाला ही जी संकल्पना आहे ती गजानन महाराजांच्या भक्तांसाठी सुरू केली करण्यात आलेली आहे. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये आपण जाताना जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा तिथलं वातावरण किंवा तिथला मेन्यू वगैरे सगळं आपल्याला चायनीज, पंजाबी, राजस्थानी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, बट प्रसादालयामध्ये प्रॉपरली तुम्हाला महाराष्ट्रीयन थाळी प्रसादामध्ये शेगावच्या प्रसादालयामध्ये भक्त निवासमध्ये तुम्ही जसं जाता ठीक आहे तिथे तुम्हाला नैवेद्य मिळतो, प्रॉपरली तुम्हाला इथे आल्याच्या नंतर एक मंदिरात आल्यासारखा आनंद मिळतो आणि आपण नैवेद्य घेतोय असा फील येतो. नाशिककरांना मी असं सांगेल आपल्या हॉटेलची वेळ आहे 11 ते 4 आणि रात्री 7 ते 11 पर्यंत, कारण त्याचा तो सुटेबल टाइम आहे ऑफिसच्या लोकांसाठी, कारण तेव्हा 10 वाजता लोक घराच्या बाहेर पडतात, त्याच्यानंतर 4 त्यांचा जेवणाचा टाइम होऊन जातो आणि 7 परत फॅमिलीज वगैरे त्यांच्यासाठी तो सुटेबल टाइम राहतो. नाशिकमध्ये नाही, नाशिकमध्ये आता एकच, कारण ब्रँड तो ब्रँड असतो प्रत्येक ठिकाणी, तो तेच ते इथे प्रसाद आलाय, दुसऱ्या कॉलनीमध्ये परत प्रसाद आलाय, सो तशी खिचडी नकोय आपल्याला. प्रत्येक कस्टमर नाशिकमध्ये प्रसाद आलाय म्हटलं का फक्त एकच आठवलं पाहिजे. हा बरोबर. नाशिकचा आपला पत्ता आहे बिझनेस पार्क G9 साईबा हॉटेलच्या बाजूला, शताब्दी हॉस्पिटलच्या समोर, मुंबई नाका, नाशिक. होता आम्ही ठाण्यात कसं एकत्र बसायचो तेव्हा विचार करायचो काय करायला पाहिजे, तर यांना असं सुचलं एक शेगावला जाऊन आल्यावर की आपण पण काहीतरी जास्त प्रसादासारखं बनवावं, तर त्यांनी आम्हाला सुचवलं प्रसादालय म्हणून आपण बनवूया. आम्ही पहिल्या सुरुवात ठाण्यामध्ये केली आणि जे काय आहे याच्यातलं जे काय म्हणतात ते महाराजांच्या जीवनाची गाथा वगैरे सगळे गजानन महाराजांचंच आहे, आमचं काही नाहीये, मी फक्त पार्टनर आहे, बाकी सगळी संकल्पना यांची आहे. हे चला म्हणणार आहे, पुण्याला चला म्हटले आम्ही पुण्याला गेलो, नाशिकला चला म्हटले नाशिकला, तर पुढे आम्ही जेजुरीला चाललोय, तिथून दादरला जाणार आहोत. धन्यवाद. या उद्घाटन समारंभासाठी आप्तेष्ट, मित्र परिवार, परिवारातील सदस्य उपस्थित होते. हॉटेल प्रसादालय येथे संचालक शशिकांत दौंड, आनंद पाटील, गजानन आंधळे, किरण ढाकणे यांनी हॉटेल साहेबाजवळ शताब्दी हॉस्पिटल समोर मुंबई नाका येथे असलेल्या हॉटेल प्रसादालयला नाशिककरांनी एकदा आवर्जून येण्याचं आवाहन केलंय. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.